रोड खराब का झाला मला सांगा, बरोबर सांगितलं राजेंद्र भाऊंनी, सांगितलं की इथले लोकप्रतिनिधी वरली दारू आणि रेतीचे अड्डे हे शोधणे, ते तयार करणे आणि ते निर्माण करणे इतकं काम करतात. आणि त्यांच्या त्या आष्टापायी आपल्या गावाचं रस्ता तर खराब झाला, इतका खराब झाला की मला अनेकदा इथून फोन येतात की ज्या आमच्या गरोदर बहिणी आहेत त्यांना सुद्धा हॉस्पिटलमध्ये नेणं कठीण होऊन जाते रात्री, विशेषतः पावसाळ्यामध्ये तर इकडे फार कठीण काम होऊन जातं. बरोबर आहे, तरी आम्ही बोलायला तयार नाही. आता एकीकडे लोकप्रतिनिधी वरली दारू आणि रेतीचे अवैध अड्डे निर्माण करण्यासाठी रोड खराब करते, दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी गावागावात जाऊन तरुण सुदृढ व्हावे, त्यांचं आरोग्य चांगलं व्हावं म्हणून व्यायामशाळा सुरू करते. फरक आहे का नाही आहे मला तुम्ही सांगा, माझ्या बहिणींनी फरक आहे का नाही आहे? थँक्यू. माझ्या बहिणींनी सांगा फरक आहे का नाही आहे? मागचे काही बोलत नाही, फरक आहे का नाही बाबा? मग आपल्या समोर कोण काय काम करते आहे हे स्पष्ट दिसते आहे. पण आपण जसं म्हणतो की आपण सहन करायला खूप शिकलो आहे. सोयाबीनला 10 वर्षापूर्वी जे भाव होते तेच भाव आज आहेत. बरोबर की नाही भाऊ? काही चुकलो तर मला सांगा. सोयाबीनला 10 वर्षापूर्वी जे भाव होते तेच भाव आज आहेत. कापसाची काय परिस्थिती आहे? म्हणजे शेतमाल जो निर्माण होऊन राहिला, बाकी जीवनातल्या सगळ्या गोष्टींचे भाव वाढून राहिले आणि ती प्रगती समजल्या जाते. जितकं महाग खरेदी केलं तितकं आम्ही श्रीमंत आहोत असं एक संस्कृती निर्माण झालेली आहे. परंतु शेतमाल मात्र स्वस्तात शक्यतो फुकटात भेटला पाहिजे, नाही फुकटात भेटला तर स्वस्तात मिळाला पाहिजे अशी मानसिकता या सरकारने सगळ्याची करून ठेवली आहे. आणि म्हणून सगळ्यात पहिलं मरण जर कोणाचं होत असेल तर शेतकऱ्याचं, हे पहिलं मरण होत. शेतमालाला भाव नाही, तरुणांच्या समोर व्यसनाधींची समस्या तयार करून ठेवली आहे. दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये हे सगळे प्रश्न बाजूला ठेवून 28 आणि ओबीसी मराठा आरक्षणासंदर्भात वाद पेटवून द्यायचे आणि सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष जे शेतकऱ्यांच्या युवकांच्या रोजगारीच्या संदर्भातले जे प्रश्न आहेत, कंत्राटीकरण, खासगीकरण, हे गंभीर प्रश्न बाजूला राहिले आणि आता भलत्याच दिशेने लोक विचार करायला भाग पाडून झाले. आपण सर्वांनी विचारांनी आता निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे की वंचित बहुजन आघाडी कायम शेतकऱ्यांच्या बाजूने उभी राहणार आहे. म्हणजे 2004 पासून पश्चिम महाराष्ट्र तुपाशी विदर्भ उपाशी अशी घोषणा देऊन बाळासाहेबांनी कायम विदर्भाची बाजू, विदर्भातल्या शेतकऱ्यांची बाजू उचलून धरली. प्रसंगी कापसाला भाव द्या या आग्रही मागणीसाठी युती सुद्धा जर होत नसेल तर ती सोडून दिली, पण तू शेतकऱ्यांची बाजू घेतली. आता आपल्याला सगळ्यांचं हे आहे की आपले प्रश्न जे हाताळतात आहेत, आपल्या जीवन मरणाचे प्रश्न जे हाताळत आहेत, त्यांच्या बाजूने जी आपला लढाई लढतायत, आपली लढाई ते लढतायत, त्यांच्या बाजूने आपण उभं राहणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. बरोबर आहे का नाही? त्यामुळे इथे निवडणुकीची मत मागायला कोणी आलं नाही आहे, परंतु चर्चा करायला आपण विचार करणं जरुरी आहे की आपल्या प्रश्नावर जे उभे राहत आहेत त्यांच्या स्वतः त्यांची साथ आपण दिली पाहिजे. आणि मला अशी अपेक्षा आहे की आजच्या या उद्घाटनाच्या निमित्ताने ही सुरुवात एक चांगली झालेली आहे. पिंपळगाव सारख्या दुर्गम भागातून ही सुरुवात होते आहे आणि पिंपळगाव हात हे ज्यांनी या गावाची हालत अशी केली त्या सर्व लोकप्रतिनिधींना. आपले खासदार कोण आहेत? राऊत आहे. कोण आहे खासदार? किती लोकांनी पाहिलं? वारले ते. या गावात ते 20 वर्षापासून खासदार आहे. या गावात कितीदा आले? अरे कितीदा आले?
सरपंच महोदयांनी पाहिलं नाही अजून. बरोबर आहे का नाही? काय चूक आहे का? तिथं नाही आले. मग तरी आम्हाला पाणी कोण येते बटन दाबायचं कमळाचं? थांबा एक मिनिट. आता तरी आम्हाला पाणी प्यायचं येते कशासाठी? तुम्हाला माणूस समजत नाही. हे गावातले लोक कसे राहून राहिले, जगले का मरून राहिले हे पाहायला ज्याला वेळ नाही आहे 20 वर्ष, तो तुम्हाला मला जवळचा वाटू कसा शकतो? वाटू शकतो का? ज्याला वाटते ना त्याला समजून सांगा की बाबा रे आपण माणसं आहोत. इथे सुजात दादा अजून सुरुवात झालेली आहे पण पहिले गावात पोहोचत आहे. इथे 20 वर्ष खासदार केंद्रीय मंत्री झालो पण गावात याला वेळ मिळाला नाही. आपला चॉईस ठरला यापुढे जो आम्हाला साथ दिली नाही ज्यांनी 20 वर्ष साथ दिली नाही त्याला बाजूला ठेवायचा आहे. बरोबर आहे? ठेवायचा का नाही ठेवायचा? मी काल पल्लेदार मोठे मोठे भाषण देणार नाही. तुमच्या समोर परिस्थिती आहे, त्यांना आता काही झालं तरी बाजूला ठेवा, ठेवायची वेळ आली आहे. आणि येत्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीला सक्षम करण्यासाठी विनंती करतो.